रयतेच्या आयुष्यभर सेवा करून जनतेचे कल्याण हीच भावना ठेवून आयुष्यपणाला लावणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी करून खासदार संजय राऊत यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा आणि विचारांचा अवमान केला आहे यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी जय मल्हार सेनेने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील रोखोक या स्तंभातून भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवावर भाष्य केलंय यात संजय राऊतांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकर यांच्याशी केलेली आहे ममता बॅनर्जी यांचा पराभव नाही झाला तर आभाळ कोसळेल असे वातावरण देशात निर्माण केले गेले पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल असे वक्तव्य राऊत यांनी केले होते त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आपल्या निवेदनात जयमल्हार सेनेने म्हटले आहे की कोणी राजकारणासाठी अहिल्यादेवी होळकर सारख्या राष्ट्रव्यापी व्यक्ती महत्वाची नावे वापरून त्यांची तुलना आजच्या एखाद्या नेते मंडळीशी करत असेल तर राज्यातील अहिल्याप्रेमी नागरिक विशेषतः धनगर समाज हे कदापि खपवून घेणार नाही यासाठी खासदार संजय राऊत यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी जय मल्हार सेनेने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे या शिष्टमंडळात जयमल्हार सिनेचे सरसेनापती लहू शेवाळे तानाजी पांढरे तुळशीद खटके श्रीहरी पाटील प्रभाकर भुजबळ ऋषिकेश कोरे आदींची उपस्थिती होती